नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अभिमन्यू पाटील। तर मित्रो, आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलिसांना ट्रेनिंगच्या कालावधीमध्ये किती पेमेंट भेटतो हे पाहणार आहोत। मित्रो, आज जवळपास पूर्ण महाराष्ट्राची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि जवळपास 10-15 दिवस जे पोलीस शिपाय ते जॉईनिंग प्रत्येकांना दिलेली आहे आणि 10-15 दिवस जॉईनिंग होऊन त्यांना झालेली आहे। आता सर्वांच्या मनात हा एकच प्रश्न असतो की मित्रो, पोलिसांना पगार किंवा आपला जे फर्स्ट पेमेंट आहे ते हातात किती येईल। तर मित्रो, आपण पूर्ण याचा अभ्यास करूया। लक्ष द्या मित्रो, जे नवीन भरती झालेले रिक्रूट आहेत त्यांना जे बेसिक पे आहे, बेसिक सॅलरी आहे, बेसिक पे जो आहे तो 21,700 आहे आणि जास्तीत जास्त 69,100 आहे। आणि मित्रो, डीए म्हणजे काय? महागाई भत्ता, डिअरनेस अलाउन्स। लक्षात घ्या, डिअरनेस अलाउन्स जो आहे तो 8,246 आहे। आता राहिलं एचआरए। मित्रो, एचआरए म्हणजे काय? होम अलाउन्स वगैरे जे आहे तो तुम्हाला ट्रेनिंग पिरियडमध्ये काय भेटत नाही। आता दुसरं आहे रायफल अलाउन्स, जे की आर्म अलाउन्स किंवा रायफल अलाउन्स, जे की महिन्याला आपला 80 किंवा 100 रुपये भेटतो, तो सुद्धा ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला लागू नसतो। आता स्पेशल पे आहे, जे की तुमचं मेस कटिंग वगैरे जे असते किंवा राशन अलाउन्स वगैरे असते ते स्पेशल पे मध्ये येते। राहिला ग्रॉस ऍडजस्ट, जवळपास ग्रॉस ऍडजस्ट जे आहे तुम्हाला 4,600 काय असते, ग्रॉस ऍडजस्ट असते आणि हे तुम्हाला आता ट्रेनिंग पिरियड मध्ये काय लागू नये। म्हणजे तुमच्या हातामध्ये ट्रेनिंग पिरियड मध्ये, लक्ष घ्या, आता ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं जे 21 आणि 8, म्हणजे 21 आणि 8 किती झाले, जवळपास 30,000 झाले आणि 30 आणि 34,600 हे तुमचं काय झालं ट्रेनिंग पिरियड मध्ये, काय झालं 34,600 रुपये हे ट्रेनिंग पिरियड मध्ये काय झालं तुमचं, एक ग्रॉस सॅलरी झाली। काय झाली? ग्रॉस सॅलरी। आता ह्याच्यामधून तुम्हाला लक्षात घ्या डीसीपीएस, हे काय झालं, हे तुमची ग्रॉस सॅलरी झाली। जर एखाद्या ठिकाणी तुम्ही मुलीला स्थळ वगैरे दाखवायचं असेल ना, तर तुम्ही काय करायचं, सॅलरी स्लिप काढायची आणि दाखवायचं 34,600 रुपये पेमेंट माझं म्हणायचा। समजलं का? लक्षात घ्या, हुंडाच्याच भेटत, लक्षात घ्या। आता हे तर जे, तर लक्ष द्या मित्रो, तुमच्या ट्रेनिंग कालावधीमध्ये तुमची जी ग्रॉस सॅलरी असेल ती जवळपास 34,600 रुपये काय असेल, तुमची ग्रॉस सॅलरी असेल। आता लक्षात घ्या, जे सरकारी रिकव्हरी जे आहेत तुमचा जवळपास, मित्रो लक्ष द्या, 4,600 ही जी ग्रॉस ऍडजस्ट आहे, 4,600 रुपये आणि जवळपास 4,500 रुपये, म्हणजे 4,500 रुपये ते 4,000 रुपये तुमचं काय कटल मित्र, लक्ष द्या, तुमचं सरकारी रिकव्हरी म्हणजे जवळपास 9,000, समजतंय का, 9,000 हे तुमचे कटिंग होईल, म्हणजे सरकारी रिकव्हरीजमध्ये जातील आणि ह्याच्यामधून जर आपण 9,000 वजा केलं जवळपास तुमच्या हातात 24,500 रुपये, 25,000 ते 25,000 रुपये, लक्ष द्या 25,000 रुपये तुमच्या नेट सॅलरी काय होईल। पण जेव्हा तुमची ट्रेनिंग संपेल तर तुम्हाला तिथं जवळपास एचआरए भेटेल तुमचा। आता मी हिंगोली जिल्ह्यामध्ये राहतो, तर एचआरए म्हणजे कसं राहते, आपल्या जे बेसिक आहे त्याच्या 12% आणि प्लस पेट्रोल अलाउन्स राहते, लक्षात घ्या, म्हणजे जवळपास मला 42 रुपये काय इथं एचआरए भेटतो, लक्षात येते का। तर मित्रो, अशी नंतर जर नंतर रायफल अलाउन्स भेटेल, स्पेशल पे जवळपास 1,700 रुपये भेटेल, हे रायफल अलाउन्स 80-100 रुपये भेटेल। म्हणजे नंतर जर परत तुमचं कॅल्क्युलेशन केलं, तर मित्रांनो लक्षात घ्या, ह्या 34,600 प्लस हे 4,200 करा 38,000 परत हे स्पेशल पे ऍड करा, त्याच्यामध्ये जवळपास तुमचं जे सॅलरी आहे जवळपास 43,000च्या जवळपास जाईल, लक्षात आलं का। तर मित्रो, आता ट्रेनिंग पिरियडमध्ये आता लक्षात घ्या, तुमच्या हातामध्ये ट्रेनिंग पिरियड जवळपास 25,000 रुपये आलात येतात। तर ट्रेनिंग पिरियड मित्रो, ट्रेनिंग कालावधी मित्रो तुम्हाला जवळपास 4,000 रुपये, 4,000 रुपये काय येईल तुमची मेस कटिंग असेल, समजतंय का। तसेच 500 ते 600 रुपये, म्हणजे 500 रुपये काय असेल तुमचं वेलफेअर अलाउन्स असेल, म्हणजे सॉरी वेलफेअरला तुम्हाला भरावे लागतील। म्हणजे ट्रेनिंग पिरियडमध्ये जर हे वरचे 5,000 काटले तर तुमच्या हातामध्ये ट्रेनिंगमध्ये फक्त 20,000 रुपये काय असतील शिल्लक असतील। तरी पण ट्रेनिंगमध्ये विविध खर्च लागते मित्रो, जसं की तुम्हाला आता एक विचार केला तर तुम्हाला एक स्पोर्ट्स शूज लागेल, तुम्हाला डीएमएस शूज लागेल रेग्युलर यूजसाठी, तिसरा आहे तुम्हाला कट शूज लागेल, लक्षात घ्या, चौथा आहे तुम्हाला पीटी शूज लागेल, लक्षात घ्या, सहावा आहे तुम्हाला जंगल शूज लागेल, लक्षात घ्या जंगल शूज लागेल, सातवं
तुम्हाला दोन वर्दी लागतील, कमांडो ड्रेस लागेल. म्हणजे ट्रेनिंग कालावधी मित्र म्हणजे पेमेंट खूप खर्चलं जाते आपलं. म्हणजे अशा वस्तू घेण्यासाठी ट्रेनिंग कालावधी, जे ट्रेनिंगसाठी तुमचं जे जंगल कॅम्प असेल किंवा बेसिक ट्रेनिंग असेल त्यासाठी लागणाऱ्या वस्तू असेल, जसं केन आहे, लाठी आहे, ग्राउंड सीट आहे, दर्री आहे, अशा वस्तू तुमचे भरपूर पैसे खर्च होतील. त्याच्यामुळं मित्र ट्रेनिंग कालावधीमध्ये पैसे वाचवायचं किंवा शिल्लक ठेवायचं मनात आणू नका. ट्रेनिंग काय करा, मस्त खात, पीत, काजू, बदाम, पिस्ता वगैरे खा, आणि जे आपल्याला लागणारे इक्विपमेंट आहेत जे साहित्य त्याच्यावर पैसे खर्च करा. पैसे वाचवायचं बघू नका किंवा प्रॉपर्टी घ्यायचं पाहू नका, कारण खूप कमी पैसे वाचतील तुमचे. तर मित्रो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू.